महाराष्ट्रात सुलतानशाही होती, तेव्हा हिंदूंसाठी जिजिया कर होता। आता सत्तेत बसलेले सुलतान हिंदूंसाठी जिजिया कायदे बनवत आहेत, असं वक्तव्य योगेश चिल्ले मनसे प्रवक्ता यांनी केलेलं आहे। यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारवरती जोरदार निशाणा देखील साधलेला आहे। पाहूयात ते नेमके काय म्हणतात। नमस्कार, आताच माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पत्रकार परिषद संपली, त्याच्यात त्यांनी म्हटलं की प्रत्येक समाजासाठी वेगवेगळी भूमिका घेणार नाही। इकडे माननीय गृहमंत्री असं सांगत होते आणि तिकडे आमचे एक रेल्वे पोलीस बंधू आहेत संभाजीनगरमध्ये, त्यांनी नमाजाच्या वेळी लाऊडस्पीकरवरती गाणी लावली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना, समाजासाठी प्रत्येक समाजासाठी वेगवेगळी भूमिका घेणार नाही, मग हिंदूंना वेगळी भूमिका आणि मुसलमानांसाठी वेगळी भूमिका, हा दुटप्पीपणा का करताय आपण? हिंदूंच्या आरत्यांवेळी नमाज ज्यावेळी लागतात, अजान दिली जाते, त्यावेळी त्या मशिदी विरोधात आपण कधी गुन्ह्यांची नोंद नाही केली? अनधिकृत मशिदींवरती जे भोंगे आहेत ते काढण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना त्या आदेशाचं पालन आपल्याकडून केलं जात नाहीये। तिथे आपण कुचकामी भूमिका आपली मांडताय, कमकुवतपणा दाखवताय आपला, आणि हिंदूंच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मात्र आपला कायदा ज्या पद्धतीने फडफडतोय ना, हे खरं तर सर्व हिंदूंना आश्चर्यजनक आहे। पूर्वी ज्यावेळी सुलतानशाही होती महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी या सुलतानांनी हिंदूंच्या विरोधात जिजिया कर बसवला होता, आणि आजचे हे जे सुलतान आहेत, ही जी सत्ता आहे ना सुलतानांची, यांनी हिंदूंच्या विरोधात जिजिया कायदे बसवलेले आहेत। याच्यासारखं दुर्भाग्य नाही,